ऑफिसला जाण्यापूर्वी ती माझा बाबांचा आणि तिचा डबा भरते. ती खूप हुशार आहे. ती बँकेत नोकरी करते. ती खूप चांगलं काम करते आणि परीक्षाही देते. त्यात पास होऊन ती नुकतीच ब्रांच मॅनेजर झाली आहे. तिच्या ऑफिसमध्ये तिला खूप मान मिळतो. मीही तिच्याप्रमाणे अभ्यास करून मोठी होऊन मान मिळवीन अशी माझी आई मला खूप खूप आवडते. काय गं ये लबाडे, कोणाबद्दल लिहिलंय? कल्पनाशक्ती भरारा मारायला लागली आहे मयूबाईंची. नाही, ही आमच्या वर्गातली वृंदा ना, तिने लिहिलं होतं तिच्या आईबद्दल. तिला 10 पैकी 8 मार्क मिळाले. तेच मिक्स मॅच केलं. अगं आईच्या बाबतीत काय मिक्स मॅच करतेस ग? आई बद्दल खर खर लिहायला नको. मग काय ए आई, पण छान वाटलं मला. ब्रांच मॅनेजर आई वाटली. इथे आई कुठे काय करते? तिथं फक्त स्वयंपाक करते. ए बघू तू खाली. बोला. वा, काय आवाज काढलाय? मग काय करणार, बोर झालीय. तुझी तर ना आशाच सोडून दिलीय. मी घरी येतोय हे वाक्य ऐकलंच नाहीये मी खूप दिवसात. मेघना, आज उशीर होणार आहे. आज खूप उशीर होणार आहे मेघना. मेघना प्लीज वाट बघू नको, झोपून जा. अशा वाक्यांची ना सवय झाली अरे आता मला. बट नो इश्यूज, अजून मला ओळख दाखवतोय. म्हणजे मेघना? कोण बरे मेघना? इथपर्यंत गाडी आली नाहीये हे खूप आहे माझ्यासाठी. अरे बस का यार, किती टोमणे मारावेत माणसाने. अरे टोमणे नाही आदित्य, एन्जॉय करते मी. आणि अरे तू तर काम करतोय. कामाबद्दल कशी तक्रार करेन मी, उलट आय एम प्राऊड ऑफ इट. हा, तू फ्लर्ट करत असतास तर गोष्ट वेगळी होती. अच्छा, काय करशील का मी फ्लर्ट केलं तर? सांगता नाहीयेत, बघू. बघू म्हणजे फ्लर्टला ग्रीन सिग्नल देतेस तू? अरे जा जा, करून तर बघ फ्लर्ट. कर कर, मग बघते मी. बरं आता निघतोयस की? नाही नाही, निघतो लगेच. तू फ्लर्ट कर म्हणालीस ना आदित्य. मग नाही थांबत, तसही ती माझी वाट बघत असेल. कोण? बाईक. बाईक मॅडम, बाईक. आणि तिच्या बरोबर माझं जन्मभर फ्लर्ट चालणार आहे, माइंड इट. तू पण ना आदित्य. बर चालते, होते मी. बाय बाय. इथे आई कुठे काय करते? ती तर फक्त स्वयंपाक करते. खरंच मी इतकी वर्थलेस आहे? काहीच अर्थ नाही आहे माझ्या असण्याला, काही किंमतच नाही. मला काहीच जमणार नाही आहे वाटत. कोणी कन्सिडरच करत नाहीये का मला? आदित्य, अरे तू घाबरवलंस ना मला. आणि तू काय करतेस ग इथे एकटीच अंगणात? आणि थंडी पिंडी नाही वाजत का तुला? बघा उगाच आजारी पडशील. मला काय होणार आहे, दगड आहे ना मी. आता हे काय नवीन, त्याच्यावर मी हसायचं, रडायचं, तुला चिडवायचं, नक्की काय करायचं आधी सांग बाबा. तुझं ना हल्ली काही समजेनासच झालंय. काय करू सांग. तू मला तुझ्या ऑफिस मध्ये नोकरी दे. चित्राला दिलीस ना तशी. बरी आहेस ना तू अर्शू? काय हे डोकं म्हणजे सॉलिड आहे यार तुझं.
काय रोज एक एक नवीन नवीन आयडियाज काढत असतेस ना आई शपथ. आदित्य मी चेष्टा करत नाहीये, मी सीरियसली बोलतीये. खरच? अरे बापरे, हे नको यार. त्या ऑफिस मध्ये येऊन माझं ऐकायच्या ऐवजी ना तू रोज मलाच ऐकायला लावशील. हे नाही नाही, खरंच मी असं नाही करणार. तू जसं सांगशील ना तसंच वागेन. तू सांगशील ते काम करेन, शपथ. करशील ग बाई, नक्कीच करशील. पण हवी आहे कशाला तुला नोकरी? छान चाललंय की सगळं? सुखाने आपलं घर सांभाळ. उगाच सुखाचा जीव कशाला दुःखात घालते? वेडपट. चल, मला भूक लागली, जेवायचंय अजून. तुझं झालं का जेवण? हो. मग वर जाऊन दुलई घेऊन झोप. उगाच ते आपल्या नोकरीचं फॅड घेतलंय. काय, गुड नाईट. अर्जु आता काय विचारत होती माहितीये? काय? चित्राच्या जागी तिला जॉब मिळेल का? काय अचानक काय झालं त्यांना? आता ती माहिती ना कशी आहे, एखादी गोष्ट डोक्यात बसली ना की काही दिवस तेच खोल चालतं. आता ही लहर कशामुळे आली ते माहित नाही मला. कळलं मला. अरे मयूला माझ्याही या विषयावर निबंध लिहायचा होता, तर तिने तिच्या मैत्रिणीचा निबंध कॉपी केला, म्हणे माझी आई काहीच करत नाही म्हणून. अरे पण हाऊसवाईफ असणं म्हणजे काही न करणं. सॉरी बॉस, मयूला समजावलं पाहिजे आपण. अरे पण अर्चुताईंना कोण समजावणार? त्यांनी फारच लावून घेतलंय मनाला की आपण काहीच करत नाही. ते जादरीचं प्रकरण ताजच होत, त्यात ही भर पडली, आता बघायलाच नको. अर्जु पण ना मॅड आहे. बाबा. हॅलो बाबा, कसे आहात? बाबाजींची कृपा असल्यावर कसा असणार मी, मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे बाबा. सहजच केला होता ना फोन? नाही म्हणजे तुम्हाला खरं विचारायला फोन केला होता की तुम्ही जरा 2 दिवस इकडे राहायला येऊ शकाल का हो? काय झालं बाबा? नाही असं म्हणजे असं असं झालं असं काही नाही हो. पण माधवींना ना जरा एकटं एकटं वाटतंय हो. काय आहे त्यांना असं समारंभ वगैरे झाले ना म्हणजे खूप लोकांबरोबर ते राहिले आणि मग घरी आलं ना त्यांना असं एकटं एकटं वाटतं हो. हो बरोबर आहे, अशा वेळी वाटत. तुम्हाला पटतंय ना मेघना? आणि म्हणून त्या म्हणत होत्या हो की मेघनांना विचारा हो, 2 दिवस येतील का त्या इकडे राहायला, म्हणजे कस त्यांच्या जीवालाही बरं वाटेल हो. येईन ना बाबा, एकदा आदित्यशी माईंशी बोलते आणि ठरवते. हा बाकी सगळं ठीक आहे ना? हो अगदी. या या. हा जय हो, जय हो, बाय. काय झालं, काय म्हणत होते बाबा? अरे आईला एकटं एकटं वाटत कधी कधी, तर 2 दिवस राहायला या असं म्हणत होते. मग? मग काय, विचार करतीये जाईन 2 दिवस राहायला. चालेल जा. म्हणजे काय मला फ्लर्ट करता येईल ना? हो का? अगदी अगदी जोरात. अहो तो वॉशिंग मशीन वाला अजून उगवलेला नाहीये, त्याला हलवा बघू जरा, नाही तर हा ढीग साठेल. मला कळत नाही अर्चूचा हट्ट का? आपण बाई का ठेवत नाही कपड्यांसाठी? ती कोणाचं काय ऐकते का? तिने सांगितलं मला धुवायचेत कपडे. धू बाई, आपण काही करत नाही, आपण उपयोगाचे नाही, हे भूत बसले ना डोक्यावर त्या मयूच्या निबंधापासून. मयूच्या मैत्रिणीची आई बँकेत मॅनेजर आहे,
अर्चूला येडबंबूला हे कळत नाही की प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी छोटं मोठं बहाल केलेलंच असतं, ते ओळखायला हवं फक्त. देवानं काय दिले तिला असं वाटतं हो तुम्हाला? नाही ग संजीवनी, ते ज्याचं त्यालाच ओळखावं लागतं. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वधर्म सांगितलाय ना, तो हाच. मला या जगामध्ये काय करण्यासाठी पाठवलं आहे हे ओळखणं, ज्याने ओळखलं अंगीकारलं तो जिंकला. आखी सगळे दिशाहीन. अर्चूला ते एकदा गवसलं ना की या सगळ्यातून बाहेर येईल. आणि हल्ली गृहिणी असणं कमीपणाचं मानलं जात नाही की, उलट नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या बायकांना किती ताण येतो हे लक्षात यायला लागेल. आणि आता पुढच्या पिढीत तर कामाची विभागणी स्त्री पुरुष या बेसिसवर केलीच जात नाही. मग का खूप बदललाय ग? अर्चूला ती गृहिणी असल्याचा त्रास होत नाहीये, तिच्यात जे काय दडलंय ना त्याचा शोध लागत नाही तिला, म्हणून अस्वस्थ आहे ती. काय पडलं ग अर्चू? काही नाही काही नाही. काय चाललंय काय तुझं? झोप ना आता. हो हो, दोन मिनिट झालं. लाईट बंद कर बघू आधी. हो रे करते. अशोक काय चाललंय तुझं? काय पाडापाडी चालली तुझी? सॉरी सॉरी सॉरी, तू झोप 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 तू झोप. सॉरी काय सॉरी, तसं काय जग बुडणारच आहे आता. या, आज कोणत्या कपड्यांवर संक्रांत आहे तुझ्या धुण्याची? हे मी गंमत केली हा, नाहीतर तू म्हणशील. चुप रे, प्रत्येक वेळी असंच बोलतोस ना. आता जर पुन्हा असं बोललास ना तर खरंच रागवी ना. सॉरी सॉरी सॉरी. ओके, फाईल कसली आहे? अरे हा, फीस द्यायला आले होते. अरे यात सगळे माझे सर्टिफिकेट्स आहेत आणि ते चित्राच्या जागेवर. अर्चू कमोन यार, एक तर ती नोकरी एकदम बिगिनर्स साठी आहे. आणि सॉरी हा, तू धडणं नवीन जुनी अशा गटात मोडतेस है ना. आणि एकदम ही नोकरी का शोधतेस तू? त्या मयूचा धडा घेण्याच्या विषयी काय चाललंय? ते हाऊस वाईफ किंवा काय म्हणतात त्याला, होममेकर. हा, होममेकर असणं हा इटसेल्फ एक जॉब आहे. त्याचं महत्व किंवा किंमत मयूला कळली पाहिजे, दॅट अ पार्ट. पण अर्चू तुला खरंच जर काही करायचं असेल तर तुझ्या घराचं रुटीन सांभाळून त्यात काही बसवता येतं का ते बघ ना. आणि अर्चू स्वतःच्या आनंदासाठी कर, फक्त मयूला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं म्हणून नको करू. आदित्य हळू ना. हे अर्चू यार, आता तू नर्वस नको होऊ. तू नर्वस झालीस की आम्हाला पण नर्वस वाटत. मग तू या घराची सोलर एनर्जी आहेस. या सोलर म्हणजे सोल, सोल यार. तर तू त्याचं बिल पाठवत जा मला सगळ्यांना, म्हणजे काय कमाई पण आणि परत कॉलर पण टाईट है ना. जाऊ दे, माझी नोकरीची आशा तर तू धुळीलाच मिळवलीस. जाते आता. अर्चूताई मला मदत करा. कशासाठी ग? अहो साक्षीला क्राफ्ट करून द्यायचं आहे, तिचा एक प्रोजेक्ट आहे. अरे देईल की. शाळेत असताना माझे सगळे क्राफ्ट तीच करून द्यायचे आणि मला आपले आयती ए ग्रेड मिळायचे. मस्त करते. हो, माहीतच नव्हतं मला. ताई चला मग. जाऊया. आणि काय रे, तेव्हाच थँक्यू आता म्हणालास. थँक्यू.
यू आर मोस्ट वेलकम. हा सलाम ताई. अर्चू अगं कुठे होतीस तू? मी दोनदा हाक मारली. अरे आदित्यच्या रूम मध्ये होते म्हणून मे बी मला ऐकू आलं नसेल. ही कुठली फाईल? अर्चू तुझ्या सर्टिफिकेटची फाईल? अच्छा म्हणजे काल रात्री ही फाईल शोधण्यासाठी सगळी खुडबुड चालू होती का? पण कशासाठी कशासाठी काढली ही फाईल? मी डबल ग्रॅज्युएट आहे, मलाही काही करता येतो. विसरलंच होते रे मी. अर्चू काय झालंय अगदी खरं खरं सांग. सतीश अरे, मयूरच्या शाळेत माझी आई या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. मयूने माझ्याबद्दल नाही लिहिलं, तिच्या मैत्रिणीच्या आईबद्दल लिहिलं. कारण तिला असं वाटलं की आपली आई काहीच करत नाही, रिकामी आहे. अगं अर्चू, मयू किती लहान आहे अजून. आणि तिला अभिमान वाटावा असं मी काहीच केलं नाहीये ना. घर सांभाळणं म्हणजे काय असतं हे तिला समजणार आहे का? बर, मला एका प्रश्नाचं अगदी मनापासून उत्तर देशील. तुम्हाला माईचा अभिमान वाटत नाही किंवा लहानपणी वाटायचं नाही? सतीश अरे तसं नाहीये. मग माईची आणि माझी बरोबरीच होऊ शकत नाही. खर तर तू दुसऱ्या कोणाशी तुलना का करतेस हाच माझा प्रश्न आहे. तू तू आहेस. हे बघ अर्शू, तुझ्यासारखं निर्मळ मन जगात फार कमी जणांकडे आहे. आणि मुख्य म्हणजे तुझं हसणं, ज्यामुळे समोरच्या माणसाला आनंद मिळतो, ते किती जणांकडे आहे? नाना उगाच नाही म्हणत, अर्चू म्हणजे आमच्या घराचं चैतन्य आहे. चैतन्य काय? हे बघ अर्चू, तू स्वतःसाठी काहीतरी कर, स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी कर. सतीश अरे, आदित्य सुद्धा असंच म्हणत होता. जगातला कुठलाही हुशार माणूस हेच म्हणणार. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी हुशार नाहीये. तसं म्हणायची काही गरज आहे का? जावस नाही वाटत आहे ना ऑफिसला? नाही, तसं काही नाहीये विजय, निघतोच आहे मी. तू सांगितलं नाहीस ना, तरी कळतंय मला सगळं. आम्ही आणि मला ना त्रास होतोय त्याचा. अमित मला सांग, तुला किती लोन लागणार आहे रे? सगळं कमी कॉस्ट मध्ये बसवलं तरी सुरुवातीला किमान 15 लाख तरी लागतील का? नाही, मी विचार करत होते की माझे दागिने जर आपण बँकेत ठेवले असते तर आपल्याला गोल्ड लोन मिळालं असतं ना. पण एवढे दागिने नाहीये तरी. विजय, तो सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे, बघूया ना आपण काहीतरी होईल. अमित, आपण ना दोघं मिळून प्रयत्न करूया. मी पण आता माझं इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करते. सोन्याची जोड आहे, होईल आपलं काहीतरी. तुझा सपोर्ट आहे ना विजय, मग नक्की होईल. नको टेन्शन घेऊस. चल मी निघू विजय. नीट जाशील? हो. आणि मूड नीट ठेवशील? प्रॉमिस? हो प्रॉमिस. आणि तूही प्रॉमिस कर की तूही चेहरा पडून बसणार नाहीस. नाही बसणार, प्रॉमिस. येतो.
मला दे, मी पण वाचते. चल बाय. चल चल, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. यस बाय.